नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे जवळपास गेल्या 60 तासांपासून लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या चकमकीमध्ये लष्कराकडून हंदवाडा परिसरात लपलेल्या 2 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं आहे. हंदवाडाच्या बाबागुंड परिसरामध्ये हे दहशतवादी लपले आहेत. दहशतवादी रहिवासी इमारतीमध्ये लपल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलाचा त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असताना जे काही इमारतीमधून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचं समोर आलंय. जम्मू आणि काश्मीर परिसरामध्ये नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या भागामध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि गोळीबारामुळे भारतीय केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारने पूंछमध्ये 400 आणि राजौरी भागामध्ये 200 बंकर उभारण्याची परवानगी दिली आहे. भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाची परिस्थिती पाहता पुढच्या महिनाभरामध्ये हे बंकर बांधण्याचं काम पूर्णतः जाणार आहे. भारतीय वायुदलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे जाऊन केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 39 ते 50 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. एका इटालियन महिला पत्रकाराने इंग्रजी वृत्तवाहिनीला याविषयी माहिती दिली आहे. हा हल्ला भारतीय वायुदलाने मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या सहाय्याने केला होता. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावरती 26 फेब्रुवारीला 3:30 सुमारास हा हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानची पोलफोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी वागणूक दिली असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरू केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला, मात्र हा व्हिडिओ 17 वेळा एडिट केला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, ते आता पुढे आले आहेत. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईवरती कोणतीही शंका नाही, पण हे तंत्रज्ञानाचं युग आहे. उपग्रहाद्वारे छायाचित्र शक्य आहेत. लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर भक्कम पुरावे सादर केले होते, त्याप्रमाणे आपणही करायला हवेत असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. दिग्विजय सिंग इंदोरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदारक्षेत्रातून भाजपच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सावित्रीबाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. सरकारकडून देशभरामध्ये सर्व विमानतळ आणि एअरलाईन्ससाठी शनिवारी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळाजवळील सुरक्षा तसेच आधी असलेल्या उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे सांगण्यात आले आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेल्या घटनांमुळे सरकारकडून सर्व विमानतळावरती सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारकडून राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व एअरलाईन्स आणि विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेमध्ये वाढ करण्याचे सांगण्यात आले. भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवरती राफेल विमान खरेदीचे समर्थन करताना आज आपल्याकडे राफेल विमाने असतात तर आणखीन बरेच काही साध्य करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमामध्ये केले. राफेल सौद्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना या व्यवहाराचे समर्थन करत मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या सैन्याने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील ताबारेषेवरती पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. ताबारेषेवरती तणाव असल्यामुळे 5 किलोमीटरच्या परिसरातील शाळा मागील 5 दिवसांपासून बंद आहेत. सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. शहराचा देशाचा विकास करताना संशोधनाची भूमिका महत्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून संशोधनाच्या मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दुर्दैवाने येथे संशोधनावरती भर दिला गेला नाही. या विद्यापीठाच्या तुलनेमध्ये माझ्या प्रयोगशाळेमध्ये होणारे संशोधन अधिक दर्जेदार आहे, अशा शब्दामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाचे कान टोचले आहे. गुरु नानक भवन येथे एका कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये गडकरी बोलत होते.
कोकणमधील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे. औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. नाणार प्रकल्प रद्द झाला असला तरी जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प होऊ शकतो असे सुभाष देसाई यांनी म्हटलंय. पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समिती सभेसमोर सादर केला. हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभागृह नेते विरोधी पक्ष नेते यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्यात आला. पाणी पुरवठा रस्ते अग्निशमन सेवा शहर सफाई आरोग्य शिक्षण क्रीडा दिव्यांग कल्याण महिला बालकल्याण वंचितांचा विकास महापालिकेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतीचा विकास आणि इतर अनेक महत्वाच्या बाबी डोळ्यासमोर ठेवून हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याची बहुजन वंचित आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची अट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मान्य केली आहे. त्यासंबंधीचा आपण स्वतः मसुदा तयार करावा तो सर्वानुमते मान्य करण्यात येईल असं काँग्रेस नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत आयोजित मोफत सर्व रोग निदान आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटनानिमित्त शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर एकाच व्यासपीठावरती आले. परंतु दोघांनीही आपल्या भाषणात आगामी लोकसभेची उमेदवारी किंवा राजकारणाच्या संदर्भामध्ये चकार शब्दही काढला नाही. कार्यक्रमानंतर खासदार दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी मात्र खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी चहापान केले. ज्येष्ठ वकील आणि मानवी हक्कासाठी लढा देणारे ॲडव्होकेट असिम सरोदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती कायदा आणि सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडण्याची मोठी संधी मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी ते जेनेवा स्वित्झर्लंड येथे जात आहेत. ही बैठक 4 मार्चपासून सुरू होणार आहे. छत्रपती उदयनराजेंचा चाहता वर्ग महाराष्ट्रभरामध्ये आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांची अनोखी शैली आपल्याला पाहायला मिळते. साताऱ्यातील एका कार्यक्रमामध्ये छत्रपती उदयनराजेंनी चक्क हिंदी चित्रपटातील तेरे बिना जिया जायना हे गाणं सादर केलंय आणि गाणं संपल्यानंतर त्यांनी उपस्थितांना चिठ्ठी वाजवा असंही म्हटलंय. सुनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या रियालिटी शोचं सूत्रसंचालन दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे करणार आहे. याबाबतची माहिती स्वतः नागराजने ट्विट करत दिली आहे. नेहमी आपल्या बोलण्यामध्ये सामाजिक प्रश्नांची जाण असणारा अभिनेता म्हणून नागराज यांची ओळख आहे. या आधीचा कोण होणार करोडपती या पर्वाचं सूत्रसंचलन स्वप्नील जोशी यांनी केलं होतं. या पर्वाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. भारतीय बॅडमिंटन संघाच्या दुहेरीचे प्रशिक्षक टॅन किम हर यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. 2020 टोकियो ऑलिम्पिक पर्यंत टॅन यांचा प्रशिक्षक पदाचा कालावधी होता. मात्र त्यापूर्वी 1.5 वर्ष अगोदर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही कौटुंबिक समस्या असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला असं त्यांनी म्हटलंय. भारतीय जिमनॅस्टिक संघाच्या दीपा कर्मकार सारख्या अव्वल खेळाडूंना देखील दोहा किंवा बाकू येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने सर्वच खेळाडू अंधारात आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने संघ निवडीबाबत काही संकेत मिळाले नसल्याचे जिमनॅस्टिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.